घरी बसून बोर होत आहे ना? आपल्याला जेवढं बोर होत आहे तर मुलांना किती बोर होत असेल. काय करूयात मग? तुला प्राणी बघायला आवडत? कुठे जातेस प्राणी बघायला? झू मध्ये. पण आता तर झू बंद आहेत. काय करायचं आपण? झू बंद आहेत पण प्राणी जर घरी आले तर तुला भेटायला मज्जा येईल. चला तर मग आपण बघूया प्राणी तुम्ही घरात कसे आणू शकता. गुगलचं एक 3D फीचर आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण प्राणी आपल्या स्पेसमध्ये बघू शकतो. या कलरफुल पॅरेट इथे बघते आहे. इथे व्ह्यू इन 3D असा एक ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे हा पॅरेट आपल्याला दिसतो आहे आणि तो तुम्ही मूव्ह करू शकता, झूम इन झूम आउट करू शकता, त्याच्या वेगवेगळ्या अँगलने तुम्ही त्याला बघू शकता, त्याचा आवाज ऐकू शकता आणि आपल्यासाठी तो वेगवेगळ्या करामतीही करून दाखवतो. त्याला आपल्याला आपल्या घरात बोलवायचं असेल तर इथे व्ह्यू इन युअर स्पेस असा एक ऑप्शन आहे, त्याच्यावर मी क्लिक करते. यानंतर आपला फोन काही सेकंद एका पॉइंटला आपल्याला पकडायचा आणि त्यानंतर तो मूव्ह केल्यानंतर अशा प्रकारे हा इथे हा पॅरट आमच्या घरी आलेला आहे. अरे मस्तपैकी गोल फिरून त्याने सगळ्यांना वेलकम केलेलं आहे. तुम्ही त्याला झूमही करू शकता. तुझा फोटो काढायचा पॅरेट बरोबर? हा मी ते इथे फोटो काढण्यासाठी या बटनवर क्लिक करायचं. हा जो सर्कल आहे त्याच्यावर क्लिक करायचं. मुलांना फार मजा वाटते अशा 3D ॲनिमल्स बरोबर, पक्ष्यांबरोबर खेळायला. असे बरेच ॲनिमल्स याच्यामध्ये तुम्ही मुलांना दाखवू शकता. पेंग्विन बघूयात. लहान मुलांचा खूप आवडता प्राणी आहे हा पेंग्विन. सगळ्या बाजूंनी कसा दिसतो, तो कसा हलतो, कसा चालतो, हे सगळं याच्यातून आपल्याला मुलांना दाखवता येणार आहे. काही सेकंद मी फोन इथे पॉइंट करते, त्यानंतर तो मूव्ह करायचा आपल्याला. पेंग्विन आमच्या घरी आलाय. कुणाला शोधतो तो? आज तुला शोधतो वाटतो पेंग्विन. बर तिथेस तू त्याला खायला घालू शकतेस. तुझा खाऊ खायला घालू शकतेस तू त्याला. साप खायला काहीतरी शोधतोय वाटतं घरात. मला तर सापाला बघूनच भीती वाटते. तर अशा प्रकारे अनेक प्राणी तुम्ही मुलांना दाखवू शकता या पिक्चरमधून. फक्त तुमचा स्मार्टफोन जो आहे तो या पिक्चरला सपोर्ट करायला पाहिजे असा असायला हवा. याच्यामध्ये फक्त मी एक पॉईंट ऍड केला, तो म्हणजे फक्त प्राणी बघायचं नाही तर त्याची माहितीही घ्यायची. तो प्राणी कुठे राहतो, तो एकट्याने राहतो की कळपाने राहतो, तो काय खातो, त्याची लाईफस्टाईल काय, या सगळ्या गोष्टी मी गुगल करून असताना सांगते. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये एंटरटेनमेंट आणि इन्फॉर्मेशन अशा दोन्ही गोष्टी आहेत. तर लॉकडाऊनच्या या काळात मुलांबरोबर ही ॲक्टिव्हिटी नक्की घरी करून बघा. मित्रांनो, एंटरटेनमेंट बरोबरच इन्फॉर्मेशन देणारे असे व्हिडिओ मी तयार करते. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.